नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही निघालो आहोत फॅमिली ट्रिपला. तर हे बघा, असे गाड्या एकदम पूर्ण सामान दोन्ही डिक्क्या भरलेल्या आहेत गाड्यांच्या. तर आता निघतो आम्ही. तर वालवरून आम्ही पहिले ती गाडीला जाणार आहोत मयुरीला घ्यायला. दिघाटला आले आपण कोकणा आले अर्घ वाटते नाही. केकचा सामान घेतलास का? केकचा सामान हे बुरशा अंगू ला सर अंगू केली. बुरशा चांगली आंघोळ केली. तू आता व्हिडिओ दाखवेल तुझ्या टीव्ही ला. मग पक्षी नुसते तीच लाव. मामाची व्हिडिओ लाव. काय म्हणजे सर, नाश्ता केलात तुम्ही? मस्त नाश्ता होता, अतिशय उत्तम. गाडी उलट्या त्यांच्या वर्याने गाडी बोलिनो मध्ये गाबल्या टाकल्या. मस्त गरम झाल्या गाड्या गरम. बघा वा बघते पोऱ्याचे वाला टाकलाय. वापरल्या गैर ए आधी वापरल्या. ट्रॉली डोलं मी टाकतं गाय. झोपेचाही गाडी आता लई चालवली. पाच एक तास झालं असतील. पाच तास नाही आलं. चार तास झाले. सातला निघून साडे अकरा वाजले. साडेचार तास झाले. आता येऊन काय करशील ते आंब बघ फक्त घेऊ नको. मग रोलं मी टक्कन झोपाली. सकाळी उठलोय 5:30 झोपलोय 3 म्हणजे जवळजवळ 2:30 झोप झाली. ही मस्त झोपलेली लवकर. चला आता नाश्ता करून झालेला आहे मी निघतून. अगदी नाश्ता घे आता. आम्ही आता याची जवळ थांबलो. मस्त सावली आहे आंब्याच्या झाडाखाली. पाणी काय पाहिजे? थंडा घ्यावा लावला बाईनी. माझा थंडा पाहिजे. क्या हाल कर दिया आहे गाडी का. फुल भरली पाठशी. ए भाई भाई मी काय जेवायला अनिकेत काय अनिकेत काय करशील? सुकट टेंगली सुकट. वेजवाली माणसा आमचे काय आणलंय? अंबाराची चटणी भाकरी नाय टेंगली टेंगली सुकट पाहिजे तू आणलो. सुकट पाहिजे का? मस्त पैकी आता जेवलेलो आहे. सुकट भाकर घालीन. मस्त भरलाय दुसरा पॅक. आता 100 वरती गाडी 100% फुल स्पीड गाय. मग कशीच बोला दुसरा पॅक भरते 100% जाऊ आता. चलो आता चाललो ना मी नेवरीला. तिथून पॉइंट बघायला जायचंय.
तर आपला जवळजवळ 7 ते 8 महिन्यातून हा ब्लॉग येत आहे. जास्त 7 ते 8 महिने जास्त झाले. तर जास्तीत जास्त चॅनल आपला शेअर करा, ये व्हिडिओ शेअर करा आणि लाईक कमेंट सगळं करा. तोडफोड होऊ दे. 4000 सबस्क्राईबर झालेले आपले, तर लवकरच 5000 करू. मला वाटतं असेल आम्ही ब्लॉग बिग करत नाही. आमचा फोन चेक करा मग समजेल. स्टार्ट कर धुंदर रिलीज निघताना. जवळजवळ आहेत ना 5 ते 6 ब्लॉग शूट केलेले होते अगोदर, पण काही इश्यू मुले ते एडिट नाही करायला भेटले, टाईम नाही भेटला, त्याच्यामुळे मी बंदच करून टाकले. अभि चालू करेगा, अभि कंटिन्यू करेगा. आता पावसाळा आलाय ना, मग मोठे चिवणी सब दिखायगा. सब साफ बेरकांदा चिकन. बेरकांदा चिकन जे आहे मग आलास नाही तुम्ही. बेरकांदा डेसा खाता चिकन जात र फिलिंग समज ना. यावर्षी बेरकांना जाऊ काय कोण कोणच्या घरात जाऊ. बेरकांना टाकीवर जाऊ आपण. मामू सांग कडा ते जाऊ आपण जाऊ. कुंबड ते मोठी गाडी येऊन बँड दिसला की हेडशॉट. मला आलो चला करा. तिसरी फेरी सी एनजी डाकाची काटालो फुललाय नाही इकडे अंगरान आलो. डिंगणी काय डिंगी डिंगणी फॅश आहे. मी तो वरती पंप आहे. आम्ही आमच्या स्पॉटला पोचलेलो आहोत नेवलीला. तरी तर आल्या आल्या पहिल्या रूममध्ये जाऊन झोपलो. झोप नव्हती पूर्ण आली, त्या 2.5 तास झोपून आलो तो वरशी. 1 तास झोपलो, आता फ्रेश झालो. आता चालू पॉईंट बघायला. त्या अगोदर तिथला व्ह्यू दाखवते तुम्हाला. लय भारी व्ह्यू आहे. समोर बीच आहे एकदम मस्त आणि आमचा डोंगरावर असा विल्ला आहे. तर बघा एकदा इथला व्ह्यू. माझी अशी इच्छा होती का तू बी चो घोडा पलवा पण आमचा घोडा नाही. पण आता काय उलट बोलू का. उलट आहे तरसलाय जिंदगीला स्वेटर भाईचारा आहे आम्हाला इथे. नाही मग नाव बसेल मशीव. चला 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 पटापट. घोडा नाही पण खेचर तरी पालवाला भेटला पाहिजे. 150 मना घोडा भेटला तर मी 150-200 स्पीडला आरामात पलवील त्याला. उंट भेटला तर थोडा 30-40 स्पीड कमी करील पण 100% पलवील. सोबत आहे आहे घोडा. घोडा वाटत नाही तो केसर वाटतय. टँगे टँगे बघू शकता. आई मला फोन दिला रील बिल शूट करायला. मी काय रील नाही करणार. मी माझे सेल्फी करीन ना फोन परत देईन. मस्त आली बोलून गाईज तुम्ही बघू शकता. यांचा सिनेमॅटिक मध्ये आम्ही मस्त प्री वेडिंग शूट करते. तो आहे आपली पब्लिक आयची का असली. काय झाला कोणवर थांबली हो. पप्पू सयाला मच्छी 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 पाहिजे मच्छी पाहिजे.
तर गाईज मी आता घोडवाल्यालाही त्रास झालो आहे का तुम्हाला एकट्याला घोडा चालवायला देईल का नाही भाई 100% पलवाचा आहे म्हणजे पलवाचा आहे लय वारा आहे आवाज येते का नाही माहित नाही उंट शेट पक्षोदी चालू आहे असा भयानक घेऊ यान कांता भैया दिसतय उंट तिथं बघतोय ना उंटाची चुकी आहे उंटाची चुकी आहे उंटाला सांग किती तिच्यात आहे बघाला माफ करो पळत नाही बोलतो सीसी कमी आहे याची मला लागतं 150-200 होणे मला तो बोलतो यो फक्त 100 वर जाईल 90 मी बोललो नको नाव दे भाई शुभम रही हो सेम पहिले माझ्यावर फोकस ही व्हिडिओ दिसत नाही हा सिनेमॅटिक मध्ये घेऊ रील टाकला हा चायला आवरेसवर बघतोस तरी काय ए बायले बोल चप्पल पे सगळ्यात आमचा फुल एन्जॉय करून झालेला आहे बीचवर फुल फोटो बिटो सगळा मजाक मस्ती सब हे देखो माझं स्टोरेज भरलंय 512 GB म्हणून मी गप्प आहे फुल मजा बी झालेली आहे आता निघतून तर आमच्या भाऊंचे मित्र आहेत ते याच गावातले आहेत नेवली गावातले तर त्यांच्या इथं आम्ही आता जेवण करायला जाणार आहोत आम्ही जेवण बनवायला सगळं आणलंय घरची सामान सगळा गॅस वीज सगळा आम्ही कुठं बाहेर गेलो ना फॅमिली ट्रीपसाठी तर आम्ही सगळा जेवायचं सामान सगळा जेवण बनवायला नेतो आपल्या घरचं असं जेवण बाहेर खायला बरं वाटतं हॉटेलचं आपल्याला पटत नाही म्हणून आम्ही सगळं जेवण बनवायला आणलं आहे पण ते बोलतं आमच्या इथं पाहुणे आले तुम्ही तर तुम्ही कसं जेवण बनवता आम्ही तुम्हाला आम्ही असं नेहमी येतो यांच्या तशी तर तेच त्यांच्या घरी जेवण देतात बनवून आमचं बघा अरे मधीच आली बघा आई बिल्ला आहे तशी तिथून पण हवी दिसतो पूर्ण समुद्राचा एक नंबर आम्ही आता त्यांच्या घरी चाललेलो तिथं मस्त आता जेवण वगैरे रात्री डायरेक्ट रूम वर जाऊ रिक्षा जातो का रे यो का समोरचा यो समोर ना दिसतो यो भारी भारी वाय बे गाववाली वाय बे येऊ नुसतं मम्मा करत होता गाडी घेतली मुंबडा काय बोलत सर काही नाही कसं वाटतं भाई एक नंबर खेळ झाली रात्रीच खेळ चालले काय थांब या मी रे वरती बघते काय थांब तरी काल नाही वाजत हायवेला हायवेला काल नाही वाजत इकडे पुन्हा बोलत या पण बघूया फुल बाग आहे त्यांच्या आंब्यांच्या बघा रात्रीच खेळ चाले तर आता आम्ही चालून भाजी आणायला गणपती बोलेला बायको शाकाहारी आहे ना बायको अटी करायला लागते बाबा आम्ही कसे आज नॉनव्हेज शुक्रवार बोलले आमचा बाई दबा की नॉनव्हेज 3 दिवस उपास यस तर आता आम्ही चालून गणपती बोलेल तिला भाजी आणायला घामा घुम
दमलून पण दौरा झोप पण नाही. काय मग सुमित, काय ऑर्डर दिली? बांगडा. बांगडे सांगले चार बांगडे. तर आम्ही आता जेवण वगैरे आलेलो आहोत आमच्या इथे रूमवर. तर हा ब्लॉग आपण इथेच एन्ड करूया. तर दिवसभर जी आम्ही मस्ती केली जी मला दाखवली ते मला कसं वाटलंय मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खूप महिन्यानंतर आपला ब्लॉग आलेला आहे, आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. म्हणजे पावसाळा तर आलेलाच आहे, पावसाळा आल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे. तर चला बाय बाय, थँक्यू.